हॅलो, गुड नाईट. रात्र झालेली आहे, 11 वाजलेत. ॲक्च्युली मी घरात एकटीच आहे, बट तरी हळू बोलते आहे, काय माहिती का. आणि काम काय चालू आहे माझं बघा. स्वरा आजीकडे गेली, आता तिचे पप्पा आणि ते येतच आहेत. आणि माझं मगासून काम चाललं होतं. जो कार्ड आहे ते ॲक्टिवेट करायचं होतं, त्याचं ॲप डाउनलोड करून ते चाललं होतं माझं. आणि इकडे हे बघा, तर हे जो ड्रेस आहे, हा जो ड्रेस आहे नवीन घेतलेला आहे मी. मिस्टरांचा वाढदिवस आहे आणि ड्रेस मी माझ्यासाठी घेतलेला आहे, त्या चिकनकारीमधला ड्रेस. तर याचं जे गळा होता ना, फ्रंटचा गळा, पुढचा गळा, तो एकदम छोटा होता, इथपर्यंत होता. तर त्याला आता मी कट केलं आहे असाच रँडमली, आणि नंतर मी त्याला व्यवस्थित शेपमध्ये करणारच आहे. ही त्याची गळापट्टी होती, पूर्ण अस्तरचा ड्रेस आहे, आतून त्याला अस्तर आहे आणि मस्त असा ड्रेस आहे. नंतर तुम्हाला दाखवलेच मी, आता बघू कधी दाखवते, नाही तर डायरेक्ट त्यांच्या बड्डेला जेव्हा घालेल तेव्हाच. तर आता हे अस्सी पट्टी आहे, त्याला मला व्यवस्थित असं लावायचं. तर आता 11 वाजलेले आहेत आणि ते दोघे येत, म्हटलं वेळ होता तर हे काम करून टाकू. बट शिवणकामातून त्याचं बाकी आहे, कटिंग वगैरे तर माझं झालेलं आहे. तर बघूया आता कसं काय, मला वाटतं आले ते दार उघडते. नाही आले, ऋतू आली होती शेजारची आणि येतीलच म्हणजे. आत्ता आजचा दिवस तर पूर्ण असाच गेला, जरा बाहेर गेले होते, ते काम होतं, दिवस तिकडेच गेला माझा. आणि जे माझं किचन क्लिनिंगचं एक एक चालू आहे, तर आज काही झालं नाही, बघते आता उद्याच्या दिवसामध्ये काय होतं आहे ते. चला, मला वाटतं आता उद्या सकाळी भेटते तुम्हाला. आतासाठी गुड नाईट, पण ब्लॉग संपलेला नाही, कंटिन्यू करा. भेटते उद्या सकाळी, झोपा आता. हा हा, गुड मॉर्निंग अगेन, शुभ प्रभात. तर दुसरा दिवस आहे हा, कालचा आधीची क्लिप पाहिली, ती काल रात्रीची होती. आणि आजच्या दिवसामध्ये बहुतेक मला आज पुन्हा आपल्या किचनकडे लक्ष द्यायचं आहे, म्हणजे किचनमधलं फ्रीज आपल्याला साफ करायचं आहे. तर मी करून घेणार आज ते मस्तपैकी क्लीन असं करेल, पण आत्ताच नाही, दुपारून करेल. आणि दुसरी गोष्ट, भांडी वगैरे सगळं, म्हणजे घरातलं सगळं अजून होमवर्क बाकी आहे. नाश्ता वगैरे झालेला आहे, मिस्टर गेले ऑफिसला, स्वराने दांडी मारलेली आहे, स्वरा तिकडे रूममध्ये अभ्यास करत बसलेली आहे. आणि सकाळीच मी थोडंसं आपलं सेल्फ केअर केलेलं आहे, स्किन केअर, हे बघा तुम्ही बघू शकता. तर अप्पर लिप्स वगैरे मी नवीन, माझे शेविंग ब्लेड्स ते संपले होते, तर ते रिमूवर ते नवीन आणलेलं आहे. ॲक्च्युली दुसरा पण एक पर्याय मला सापडलेला आहे, बट आधी मी तो यूज करते, कसं वाटतंय मला ते प्रोडक्ट चांगलं वाटतंय की नाही आधी बघेल मी एक महिनावर, आणि त्यानंतर मग तुमच्याशी ते शेअर करेल, अप्पर लिप्स वगैरेसाठी किंवा चेहऱ्यावरचे अनवॉन्टेड केस काढण्यासाठी. तर आधी मी ते यूज करेल, मला पटलं तरच मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवेल, नाहीतर नाही. ओके, तर आयब्रोज करायचे आहेत, खूप आयब्रो वाढलेले आहेत, एक दीड महिना केला नसेल मी, माझे लवकर वाढतच नाही तसे, बट तरीही. तर आता शेजारच्या ताई वगैरे, ऋतू वगैरे, त्यांना पण जायचं आहे त्यांना. तर इथल्याच आता माझ्या फ्रेंडकडे, तर नाही जाणार तिकडे घरी आमच्या, इकडेच माझ्या इथे आहे एक पार्लर, तिकडे करेल. तर बघू, संध्याकाळून जाणं झालं तर ते अजूनही दोन तीन कामं आहेत, मला ते ड्रेसचं पण शिवायचं आहे. सो लेट्स सी, रँडमली आपला ब्लॉग असणार आहे, जे जे घडणार आहे ते मी तुम्हाला दाखवत जाणार आहे आणि तुम्ही पहा. आवडलं तर नक्की चॅनल आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला आता काय काय होतं ते बघूया पुढे. आता लागते आपल्या पुढच्या कामाला, भांड्यांकडे बघते जरा. चलो टॅडाम, पुन्हा एकदा छानशी तयारी करून तुमच्यासमोर आलेली आहे. घरातलं काम तर बाकीचं सगळं झालंच होतं, बट आता म्हणजे दुपार नंतरची वेळ आहे ही, आणि म्हणजे ताईंना आणि मला, शेजारच्या ताईंना आणि मला जायचं होतं पार्लरला, स्वतःला सेल्फ पॅम्पर करण्यासाठी मला जरा थ्रेडिंग वगैरे करायची होती. आणि तुम्हाला सांगितलं मी अप्पर लिप्स तर घरीच केलेल्या आहेत, मी घरीच करते. अप्पर लिप झालं, हँड आणि माझ्या लेग्स शेविंग वगैरे तर मी घरीच करते, कारण मला जास्त ग्रोथ नाही आहे केसांची जास्त, त्याच्यामुळे मग मला ते वॅक्स वगैरे म्हणजे नको वाटतं करायला, आणि ते दुखतं पण नको, त्यामुळे मी सगळं ते आजचा दिवस एकदम शांततेत माझा त्यासाठी सेल्फ पॅम्परिंगसाठी दिलेला आहे. फक्त आयब्रोज करायचे राहिले होते, तर ते जायचं होतं. मी रेडी पण झालेली आहे जसं की तुम्ही पाहू शकता, बट ताई म्हटलं आज मी आता घरातलं काम काढलेलं आहे आणि कामाकामात मी विसरूनच गेले, सो असं झालं की ठीक आहे, चल जाऊ दे उद्या जाऊया. आणि दुपारी पण असं झालं की मिस्टर येऊन बसले, खूप वेळ झालं त्यांचं काहीतरी काम होतं, सो ते पण खूप वेळ येऊन बसले, मग काही मी करायला घेतलंच नाही शूट वगैरे. तर आत्ता माझा विचार आहे करावा असा, शिवाय मला मिसळ पण बनवायची आहे. सो मला असं वाटतं की आधी मी ते मिसळ म्हणजे उसळ आपली शिजायला लावून देते
एक शिट्टीमध्ये होऊन जाईल कुकरमध्ये, आणि त्याच्यानंतर मग आपलं फ्रीज क्लीन करायला घेऊन टाकते. आणि माझ्या फ्रीजवर झालं आहे असं, दाखवते तुम्हाला. आणि कारण की मी आता किचन व्यवस्थित आपलं सुटसुटीत केलेलं आहे, छान केलेलं आहे, खालचं पण तुम्ही ऑर्गनाईज केलेलं आहे मी खालचं छान, आणि तिथे ना भरपूर असे बास्केट होते, 3-4 बास्केट होते, तर मी जेव्हा हे स्वच्छ केलं तेव्हा ते असेच उचलून फ्रीजवर ठेवले, त्यामुळे फ्रीजवर झाला आहे गोंधळ. तुम्हाला मी दाखवते माझ्या ना, म्हणजे फ्रीज माझा एवढा भरलेला नाही आहे तेवढं माझं हे फ्रीजच्या वरचं फ्रीजचं डोकं भरलं आहे जास्त. तर हे बघा इतके बास्केट आहेत, 1, 2, 3 तिकडे, 1, 4 आणि बाकीचं पण एक्स्ट्रा मग असं साचत साचतच गेलं तिथे. तर ते मला करायचं आहे, थोडं संध्याकाळमुळे लाईटचा प्रॉब्लेम येतो आहे, तर मी नंतर एडिटिंगमध्ये तो ॲडजस्ट करू शकते तसा. बट आणि हे एक्स्ट्राचे डबे घरून आलेले वगैरे सगळं असं, तर हे जास्त मला क्लिअर करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपलं फ्रीज. तर बघूया आपण आता कसं काय जमतं आहे ते. त्याला फ्रीजमधलं सामान काढायच्या आधी म्हटलं किचन रिकामं आहे, तर पहिले हे उसळ जी आहे स्प्राउट्स ते कुकरला लावून देते आणि छान असं त्या स्प्राउट मेकरमध्ये मोड आलेले आहेत बारीक बारीक, तुम्ही पाहू शकता. आपल्याला जेवढा वेळ पाहिजे तेवढा आपण ठेवू शकतो, म्हणजे जेवढे मोठे मोड हवेत तेवढे, बट मला असे छोटे छोटेच आवडतात. तर आता पटकन ही उसळ मी धुवून घेते स्वच्छ आणि कुकरला लावून देते. बस 1-2 शिट्टींमध्ये छान असं ते शिजणार आहे. ॲक्च्युली मी ती मिक्स उसळ टाकलेली आहे ना, त्यामध्ये छोले वाटाणे वगैरे सगळं आहे, मूग मटकी, त्यामुळे मग थोडंसं शिजायला जास्त वेळ लागू शकतो, बट भिजलेत छान, त्यामुळे फक्त मी 2 शिट्ट्या घेणार आहे आणि छानपैकी आपली मग उसळ नंतर मी करेल आणि मधल्या वेळात पहिले फ्रीज क्लीन करून घेईल. करून घेतलं मस्तपैकी वरून खालून आणि आता फक्त हे लास्ट फ्रीजचं राहिलेलं आहे, फ्रीजचं ते खालचं आपण व्हेजिटेबल बास्केट म्हणतो ना ते. तर खरं सांगा मैत्रिणींनो, हे जे साफ करायचं म्हटलं ना की जरासं टेन्शनच येतं, कारण किचनवर हे व्यवस्थित साफ होत नाही, याला मी बाथरूममध्येच घेऊन जाते दरवेळेस, बट आत्ता मी इथेच करून घेण्याचा प्रयत्न केला. आणि हेच खूप मोठं असतं, सगळ्यात मोठं फ्रीज साफ करायचं टास्क म्हणजे हे फ्रीजचं व्हेजिटेबल बास्केट असतं, आणि सगळ्यात जास्त तेच खराब होतं, कारण जास्त करून भाज्या आपल्या त्याच एरियामध्ये जास्त आपण ठेवतो आणि सगळ्यात खाली असतं ते, त्यामुळे मग ते जास्त खराब होतं असं मला वाटतं. तर ते आता मी स्वच्छ करून घेते आणि फ्रीज तिकडे क्लीन केलं आहे, पण फ्रीजचा हा पसारा बघा, जे आता अनवॉन्टेड आहे, जे काढून टाकायचं आहे फेकायचं आहे, ते काही आहे इथं, आणि थोडंफार काही धुवून ठेवायचं आहे परत फ्रीजमध्ये. तर तेवढं सामान आता किचनवर आहे, तर ते पण आता मी पटकन करून घेते आणि मग आपले उसळ शिजलेली आहे, आता तिला फोडणी द्यायला मी पुढची तयारी. आणि मी फ्रीज क्लिनिंगचा इकडे मुद्दा म्हणून व्हिडिओ म्हणजे डीप व्हिडिओ नाही केला, कारण जर तुम्ही पाहिला असेल किंवा नसेल जरी तरी आपल्या चॅनलवर ऑलरेडी डीप क्लिनिंग एकदम, तो माझा म्हणजे माझ्या दुसऱ्या घरी आहे तिकडे फ्रीज, तो मी क्लीन केला होता आणि एकदम डीप क्लिनिंग म्हणजे फ्रीजच्या आतलं प्रत्येक सामान, अगदी जे आपल्याला काढताही येत नाही ते सुद्धा काढून कसं क्लीन करायचं, त्याच्या आतमध्ये कसं क्लीन करायचं, त्या सगळ्या गोष्टी मी एका व्हिडिओमध्ये सेपरेट व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत फ्रीज क्लिनिंगच्या, आणि तो व्हिडिओसुद्धा आपला ट्रेंडिंग
ट्रेंडिंगमध्ये आहे, म्हणजे खूप जास्त त्याला व्ह्यूज आहेत. तर प्लीज तुम्ही तो पाहून घ्या, तुम्हाला फायदेशीर ठरेल डीप क्लिनिंग एकदम फ्रीजची. तर आता जे काही उरलेलं सामान आहे ते धुवून वगैरे मी व्यवस्थित तिथे ठेवून देते. काही माझ्या केकच्या शिल्लक राहिलेल्या गोष्टी आहेत बेकिंगच्या, हे क्रश झाले, न्यूट्रल जेल झालं, तर ते वगैरे आहे. आता ते पण व्यवस्थित ठेवते आणि सगळ्या गोष्टी लावून घेते आणि मग स्वयंपाक करायला लागते. आणि काम करताना स्वराला मध्ये मध्ये लुडबुड करावीच लागते, तर ते जायचं नाचखम चालू होतं. आणि आता बाहेरून पण सगळं झालं, आता आतलं सगळं क्लिअर झालेलं आहे आणि बाहेरून पण आता कॉलिनने मस्तपैकी आणि जिथे जिथे चिकटपणा वाटतोय आपल्या दार म्हणजे जे हँडल असतात दरवाज्याचे तिथे जास्त चिकटपणा असतो, तर थोडंसं ते स्क्रबरनी असं सॉफ्ट स्क्रबरनी घासून घेते आणि मस्तपैकी कॉलिंगनी तिकडून स्वरा मला येऊन काय काय चिडवत होती, असं काय काय चाललं होतं आमच्या दोघींची मस्ती चालूच असते दिवसभर, तर ते चालू होतं. आणि आता दरवाजे वगैरे स्वच्छ करून घेते आणि आपला फ्रीजचं पण काम आता कम्प्लीट होत आलेलं आहे. फायनली फ्रीज तर क्लिअर झालेलं आहे, तुम्हाला एकदा दाखवून देते. वरून पण मस्त क्लिअर केले आणि बाहेरून पण थोडंसं याचं हे कवर निघाले कागद, तर ते मी काढणार नाही पूर्ण आहे अजून याची फ्लेम, तर ते ठेवते. आणि बाहेरून पण मस्त चकाचक थोडासा ओला आहे अजून, या साईडनी पण मस्त, या साईडनी पण मस्त. आणि असं वाटतं इकडे रिकामच ठेवावं, काहीच नको ठेवायला, एक छोटासा फ्लॉवर पॉट ठेवू की काय मनी प्लांट वगैरे असं वाटतंय, बट तसं होणार नाही आहे, आपल्याकडे जागा कमी आहे त्याच्यामुळे फ्रीजच्या डोक्यावर सगळं ठेवावंच लागणार आहे. तर इकडे बस ज्वारीचं पीठ, इकडे असे तीळ आणि चिंच वगैरे आहे त्यामध्ये, हे तांदळाचं पीठ, इकडे मैदा आणि हे कॉर्नफ्लॉवर आहे, इकडे माझं आईस्क्रीमचं स्कूप जे की उन्हाळ्यात लागतं, उन्हाळ्यात मी भरपूर आईस्क्रीम बनवते, हे पूर्ण असं भरतं होममेड आईस्क्रीम. माझे क्लासेस पण आहेत त्याचे ऑनलाईन, जर कोणाला करायचे असेल तर नक्की मला इंस्टाग्रामला कॉन्टॅक्ट करा किंवा बघा तुम्हाला आवड असली तर. माझे ऑनलाईन क्लासेस आहेत फेसबुकला आईस्क्रीमचे, माझं पूर्ण हे सगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम भरतात त्याच्यात असं आहे. अँड इकडे लाईट नाही लावली, लाईट लावूया. तर हे बघा, हे पण मस्त स्वच्छ केलं, मस्त असं जास्त घाण फ्रीज होतच नाही माझं. ओके, त्याला मेंटेन ठेवते मी व्यवस्थित आणि असं सुटसुटीत. आता थोडंफार अजून सामान येईल याच्यात. या बाजूला अंड्यांचा ट्रे, सध्या अंडे नाहीत, एकच अंडे म्हणून यात ठेवलं. इकडे बीट शिल्लक राहिलेले, मिरच्या मी इथंच ठेवत असते, मिरची आणि कोथिंबीर, सध्या कोथिंबीर संपली. इकडे विनेगरची बॉटल, खाली खजूर आणि क्रशची बॉटल, इकडे पण या क्रशच्या बॉटल ठेवलेल्या आहेत. आणि फ्रीज तर मस्तपैकी क्लिअर झालं आहे, आता छान सुंदर वाटते. पण इकडे बघा हा फ्रीज तर सगळा गोतावळा. तर आता हे सगळं क्लिअर करायचं आणि मग आपली ही पण छान शिजले, आता याला मसाला करते ते आणि पटकन आता मिसळ करून घेते. पावसुद्धा आणलेले आहेत, चला उरकून घेते. चला मिसळसाठी माझा मसाला सुद्धा रेडी करून घेतला मी पटकन, आता मस्त लाल तर्रीदार असा आणि नाशिकची स्पेशालिटीच आहे मिसळ, तर मस्तपैकी अशी मिसळ मी रेडी केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. या जेवायला पटापट आणि या मिसळसोबतच आजचा व्लॉग इथेच थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच आपल्यासोबत रहा. त्यासोबतच उद्या पुन्हा भेटेल एका नवीन फ्रेश व्लॉगसोबत. स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा, बाय बाय.